हॅलो मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 19 जानेवारी 2020 रोजी जी महा टीईटीची परीक्षा झालेली आहे आणि महा टीईटीच्या परीक्षेमध्ये ज्या काही मोठ्या प्रमाणावर चुका झालेल्या आहेत त्या चुकांचं भविष्य आता नेमकं काय होणार आहे त्याविषयी थोडक्यामध्ये डिस्कस करण्यासाठी या व्हिडिओची निर्मिती करत आहोत. परंतु ही चर्चा सुरू करण्याच्या पूर्वी जर का तुम्ही माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून टीईटीच्या संदर्भातल्या आणि शिक्षक भरतीच्या संदर्भातल्या कोणत्याही माहितीची नोटिफिकेशन तुमच्याकडून मिस होणार नाही. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 19 तारखेला जे पेपर झालेले आहेत, पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, मग मराठी माध्यमाचा असेल, उर्दू माध्यमाचा असेल किंवा कोणत्याही माध्यमाचा पेपर असेल, त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणावर म्हणजे असहनीय अशा चुका आपल्याला पाहायला मिळून आलेल्या आहेत, शुद्ध लेखनाच्या चुका. आणि त्याचबरोबर बरेचसे प्रश्न हे चुकीच्या पद्धतीने आलेले होते किंवा काही प्रश्नांना ऑप्शन्सच नव्हते. आपल्याला माहिती आहे आपल्यापैकी बऱ्याच उमेदवारांनी याविषयी प्रचंड असा संताप रोष व्यक्त केला जात आहे. शिक्षण मंत्र्यांना भेटून देखील या प्रकारचं निवेदन दिलेलं आहे, उपसंचालकांना भेटून देखील आपल्या परीक्षार्थींनी निवेदनं दिलेली आहे. आता या ठिकाणी आपल्या कॅन्डिडेटच्या वतीने दोन प्रकारच्या मागण्या दिसून येत आहेत. आपल्या परीक्षार्थींच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे की ही जी परीक्षा आहे आता कॅन्सल होणार आहे का, या परीक्षेचं भविष्य नेमकं काय होणार आहे. तर या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो की आपली ही जी परीक्षा आहे महा टीईटीची, पेपर 1 ची असेल, पेपर 2 ची असेल, ती कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द होणार नाही किंवा पुन्हा एकदा घेतली जाणार नाही. सर्वात प्रमुख मागणी ही पाहायला मिळत आहे की आता या ज्या चुका झालेल्या आहेत, जेवढ्या चुका झालेल्या असतील, जेवढे प्रश्न चुकीचे असतील, त्याचे सरसगट मार्क देऊन टाका, सर्वांनाच मार्क देऊन टाका. जर का 10 प्रश्न चुकलेले असतील तर 10 मार्क सर्वांना द्या. आणि असं जर घडलं तर सर्वांसाठी अतिशय चांगलं घडणार आहे, कारण मॅक्झिमम आपले जे स्टुडंट आहेत त्यांना पासिंगची गॅरंटी वाढणार आहे. परंतु परीक्षा परिषद पुणेला जेव्हा आपण विचारलं याविषयी, सुपे सरांना जेव्हा आपण विचारलं तर त्यांचं मत असं येत आहे की जेवढे प्रश्न हे चुकीचे आहेत तेवढे प्रश्न आम्ही कॅल्क्युलेट करू, आमचं जे मंडळ आहे, आमचं जे इन्क्वायरी मंडळ असेल ते त्याची इन्क्वायरी करेल, किती प्रश्न बाद करायचे ते आम्ही ठरवू, आणि जेवढे प्रश्न हे खऱ्याच अर्थाने चुकीचे असतील, म्हणजे एक तर प्रश्न चुकलेला असेल किंवा काहींच्या ऑप्शनमधलं एकही उत्तर करेक्ट नसेल किंवा आम्ही ऑप्शन्सच दिलेले नसतील, असे जर प्रश्न असतील तर आम्ही त्या प्रश्नांची क्वांटिटी ठरवू आणि ते प्रश्न आम्ही बाद करून टाकू. आणि राहिलेले जेवढे प्रश्न आहेत तेवढ्यांपैकी ओपन कॅटेगरीवाल्यांना 60% आणि कॅटेगरीवाल्यांना 55% मार्क्सचा क्रायटेरिया आम्ही ठरवू. उदाहरणार्थ जर का सांगायचं झालं की त्यांनी 10 प्रश्न हे बाद केले तर 140 प्रश्न राहतात. मग 140 प्रश्नांपैकी आपल्याला ओपन कॅटेगरीला 60% आणि कॅटेगरीवाल्यांना 55% मार्क घ्यावे लागतील, अशी ही प्रोसेस सध्याच्या घडीला सांगत आहे. परंतु अभियोग्यता धारकांचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू असा आहे की मान्य आहे तुम्ही जर का असं जर करत असाल तर तुम्ही ज्या प्रचंड प्रमाणावर चुका केलेल्या आहेत तर ते प्रश्न वाचण्यासाठी आम्हाला एवढा जास्त कालावधी लागला की जे आमचे शोर प्रश्न होते, जे की आम्ही सहजपणाने सोडवू शकत होतो, ते प्रश्न देखील आम्हाला सोडवता आलेले नाहीये. तर मग आम्हाला सरसगट मार्क देण्यात यावे. आता परीक्षा परिषदेचं ऑफिशियल फायनल स्टेटमेंट आपल्याला आज किंवा उद्या 2 दिवसांमध्ये पाहायला मिळेलच, तेव्हाच आपल्याला लक्षात येऊन जाईल की ही जी परीक्षा आहे ती नेमकी काय होणार आहे. याच्यासोबतच परीक्षार्थींचा एक गट असाही आहे की जी मागणी धरत आहे की पुन्हा एकदा परीक्षा घ्यावी, कारण या परीक्षेमध्ये प्रचंड प्रमाणावर गोंधळच गोंधळ झालेला आहे. कारण काही उमेदवारांना आपल्याला माहिती आहे परीक्षेला फार थोडासा वेळ उशीर झाल्यामुळं बसूही दिल्या गेलेला आहे. अशाही उमेदवारांचं म्हणणं आहे की पुन्हा एकदा परीक्षा घ्यावी. परंतु परीक्षा पुन्हा एकदा होणं हे फार कठीण आहे, सध्याच्या घडीला ते पॉसिबल वाटत नाहीये. परंतु राहिली गोष्ट सरसगट मार्क देण्याची किंवा जेवढे प्रश्न व्हॅलिड धरले तेवढ्यापैकी 60% किंवा 55% मार्क देण्याची, तर ती आपल्याला पॉसिबल वाटत आहे. त्याच्यापैकी ही मॅक्झिमम पॉसिबिलिटी हीच आहे की जेवढे प्रश्न चुकीचे होते तेवढे बाद करून बाकीच्यांपैकीच ते 60% आणि 50% क्रायटेरिया ठरवतील. आपण आशा व्यक्त करूया की जे काही डिसिजन होईल ते आपल्या परीक्षार्थींच्या हिताचंच होईल, जेणेकरून मॅक्झिमम आपले जे कॅन्डिडेट आहेत ते पास होतील.